नमस्कार मित्रांनो, मी हनुमंत पाटील आपल्या या रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इत्ता 11वीचे व्हिडिओज आपण सुरू केलेले आहेत आणि हा आपला तिसरा व्हिडिओ आहे 1.1 बीइंग नेबरली या पाठाचा. मी आशा करतो की आपण आधीचे दोन व्हिडिओ बघितले असतील. बघितले नसतील तर कृपया आधी आपण ते दोन व्हिडिओज बघा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या गोष्टी या स्पष्टपणे समजतील. चला तर मग मित्रांनो, आज आपण आपल्या या पाठाला प्रत्यक्ष सुरुवात करणार आहोत. याचा संदेश याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आधीच्या दोन व्हिडिओंमध्ये आपण बघितलेल्या आहेतच. ठीक आहे, करूया सुरुवात. तर बघा मित्रांनो, आपल्या पाठाचं नाव आहे बीइंग नेबरली. बीइंग नेबरली, आता नेबरलीची स्पेलिंग जर का तुम्ही बघितली तर ही अमेरिकन स्पेलिंग आहे मित्रांनो. ही कशी स्पेलिंग आहे, कोणती स्पेलिंग आहे, ही अमेरिकन स्पेलिंग आहे. कारण नेबरलीची स्पेलिंग जी आहे ती मित्रांनो तुमच्या पाहण्यामध्ये असेलच की हा जो ओ आहे बी नंतर आलेला ओ, त्या ओ नंतर यू येतो नेबरलीच्या स्पेलिंगमध्ये. येतं आहे का लक्षात? नेबरलीच्या स्पेलिंगमध्ये यू येतो, परंतु याच्यात लिहिलेला नाही, कारण ही अमेरिकन स्पेलिंग आहे आणि यू असलेली स्पेलिंग ही ब्रिटिश असते. येतं आहे का लक्षात? तर या दोघ स्पेलिंगमधला डिफरन्स तुमच्या लक्षात आला असेल. ही अमेरिकन आहे, अमेरिकन स्पेलिंग नेबरलीची अशी आहे. ओके फ्रेंड्स, चला तर मग प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. व्हॉट इन द वर्ल्ड आर यू गोइंग टू डू नाव जो? तर बघा, व्हॉट इन द वर्ल्ड आर यू गोइंग टू डू नाव जो. जोला प्रश्न विचारलेला आहे की तो आता नेमकं काय करत आहे. आता हा प्रश्न कोणी विचारलेला आहे मित्रांनो? जोच्या बहिणीने मेगने. आपल्याला सर्वांना अगोदरच कल्पना आहे की या पाठामध्ये आपण चार बहिणींची गोष्ट पाहणार आहोत. त्या चार बहिणींची नावं काय आहेत आपल्याला आठवत असेल. जो आहे, मेग आहे, बेत आहे आणि ॲमी आहे. तर मेग जोला विचारते, व्हॉट इन द वर्ल्ड आर यू गोइंग टू डू नाव जो, म्हणजे आता तू नेमकं करणार काय आहेस. व्हॉट इन द वर्ल्ड, आता तू जगात काय करणार आहेस. येत आहे का लक्षात? असा ही बोलण्याची पद्धत आहे. व्हॉट इन द वर्ल्ड आर यू गोइंग टू डू नाव जो. ओके, जो तू आता नेमकं करणार काय आहेस. आस्ट मेग वन स्नोवी आफ्टरनून. मेघने एका बर्फाळ दुपारी विचारलं. ॲज हर सिस्टर केम ट्रॅम्पिंग थ्रू द हॉल इन रबर बूट्स ओल्ड सॅक अँड हूड विथ अ ब्रूम इन वन हँड अँड अ शॉवेल इन द अदर. ओके, तर व्हॉट इन द वर्ल्ड आर यू गोइंग टू डू नाव जो. जो तू आता नेमकं काय करत आहे किंवा काय करायला सुरुवात करत आहे, नेमकं तू करणार काय आहेस, हे कोण विचारतंय? मेघ विचारते. ती केव्हा विचारतंय? स्नोवी आफ्टरनूनला. स्नोवी म्हणजे काय? बर्फाळ, बर्फ पडत होता. अशा बर्फाळ दुपारी तिच्या बहिणीला मेघ विचारते की तू नेमकं करणार काय आहे. जेव्हा तिची बहीण ॲज हर सिस्टर केम ट्रॅम्पिंग थ्रू द हॉल. ट्रॅम्प म्हणजे काय? पाय तुडवत चालणे. बघा, पाण्यातनं चालताना आपल्याला असं व्यवस्थित चालता येत नाही मित्रांनो, त्याला सुद्धा आपण ट्रॅम्पिंग म्हणू शकतो. येत आहे का लक्षात? आणि बर्फातनं चालताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित चालता येत नाही. येत आहे लक्षात? तर मग ती अशी एकदम पाय कष्टाने उचलत पुढे चालत आली. तिच्या पायामध्ये होते इन रबर बूट्स. कोणते बूट्स होते? रबर बूट्स होते. ओल्ड सॅक आणि हूड होते. ओल्ड सॅक आणि हूड होते. आता सॅक म्हणजे काय आणि हूड म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, सॅक म्हणजे सॅक अँड हूड म्हणजे असा कोट. येत आहे का लक्षात? की ज्याला वर अशी टोपी असते. येत आहे का लक्षात? घालतात काही मुलं टी शर्ट्स येतात की त्यांना वर अशी टोपी असते आणि पर्टिक्युलरली ते तिकडचे लोक बर्फ पडत असताना वापरतात. ते म्हणजे डोक्यावर पण टोपी असते आणि लांब असा तो ड्रेस असतो. सॅक अँड हूड विथ अ ब्रूम इन वन हँड. एका हातामध्ये ब्रूम होता. ब्रूम म्हणजे काय? झाडू. अँड अ शॉवेल इन अदर. शॉवेल म्हणजे काय? स्पेड. स्पेड म्हणजे काय? आपण पावडी म्हणतो आपल्याकडे. येत आहे का लक्षात? तर एका हातामध्ये पावडी आणि झाडू होता आणि तिने असा मोठा असा
जगा घातलेला होता, सॅक म्हणजे पोतं असा अर्थ होतो मित्रांनो, परंतु पोतं नाही तर तो मोठा ड्रेस इथे त्याचा अर्थ, आणि त्याला हुड होतं. हुड म्हणजे काय, वरून असं झाकावयाची टोपी देखील होती. तिचा पायामध्ये रबर बूट्स होते, येत आहे लक्षात. आता हे सगळं वर्णन कोणाचं आहे, जोचं. ओके, कळतंय तुम्हाला. तर मेघने आपल्या बहिणीला हा प्रश्न विचारलेला आहे, येत आहे लक्षात, तू नेमकं आता काय करणार आहेस किंवा तू कुठे जात आहेस, येत आहे लक्षात. मग त्यावेळेस तिने काय उत्तर दिलेलं आहे बघा, गोईंग आउट फॉर एक्झरसाइज. बघा लक्ष द्या, गोईंग आउट फॉर एक्झरसाइज म्हणजे मी व्यायाम करायला चालले म्हणे. आन्सर्ड जो विथ अ मिस्च्युअस ट्विंकल इन हर आईज. आन्सर्ड जो विथ अ मिस्च्युअस ट्विंकल इन हर आईज म्हणजे तिने तिला उत्तर दिलं, पण कसं, मिस्च्युअसली म्हणजे खोडकरपणे. ट्विंकल म्हणजे चमक, इन हर आईज तिच्या डोळ्यांमध्ये, म्हणजे एक्झरसाइज करायला चालली म्हणे मी, एकदम असं खोडकररित्या तिने तिला उत्तर दिलं, म्हणजे ती एक्झरसाइजला जात नव्हती. परंतु हिचा प्रश्न आला, आपण कधी कधी आहे ना, कोणी आपल्याला जर काही विचारत असेल आणि आपल्याला जर का सांगायचं नसेल तर आपण काही पण सांगून मोकळं होऊन जातो. त्याच पद्धतीने या जोने तिच्या बहिणीला सांगितलं, गोईंग आउट फॉर एक्झरसाइज. ॲक्च्युली शी वॉज नॉट गोईंग फॉर एक्झरसाइज, ती व्यायाम करायला जात नव्हती. ओके फ्रेंड्स, आता त्या दोघांमधलंच संभाषण आहे. आता मग जो तिला काय सांगते पुढे हे बघा, व्यवस्थित लक्ष द्या आणि समजून घ्या. आय शुड थिंक टू लॉंग वॉक्स दिस मॉर्निंग वूड हॅव बीन इनफ. आय शुड थिंक टू लॉंग वॉक्स दिस मॉर्निंग वूड हॅव बीन इनफ. मला असं वाटतं दोन लांब फेऱ्या तुझ्या मारल्यात आजच्या सकाळी, त्या इनफ आहेत. वॉक म्हणजे काय, फिरायला जाणे. आता वॉक्स म्हणजे काय, इथे लॉंग वॉक्स म्हणजे काय, खूप दूरपर्यंत फिरायला जाणे, म्हणजे सकाळी ती दोन फेऱ्या मारत असावी मॉर्निंग वॉकच्या, आणि एक्झरसाइज म्हणून त्या पुरेशा आहेत असं मेघने मत व्यक्त केलं. आता मग असं ती का म्हणते आणि पुढे काय म्हणते बघा. इट्स कोल्ड अँड डल आउट. बाहेर खूप थंड आणि एकदम असं कसं तरी वाटतंय, डल म्हणजे कंटाळवाणं. And I advise you to stay warm and dry by the fire as I do, said Meg with a shiver. लक्षात घ्या, आता मेग शिवर, शिवर म्हणजे काय, थरथरत थरथरत मेग तिच्या बहिणीला काय सांगते, म्हणे बाहेर खूप थंड आणि कंटाळवाणं आहे, मी तुला सल्ला देते कि तू स्टे वॉर्म म्हणजे काय, उबदार राहा, गरम राहा, अँड ड्राय म्हणजे कोरडी राहा बाय द फायर म्हणजे शेकोटी जवळ थांबून, येत आहे लक्षात. ही तिला काय सल्ला देते की तू एक्झरसाइज वगैरेला जाऊ नको, सकाळचं तुझं जे फिरणं होतं तेवढं पुरेसं आहे, आता बाहेर खूप थंडी आहे आणि कंटाळवाणं देखील आहे, मी तुला सल्ला देते की तू घरामध्ये थांब, स्वतःला उबदार वातावरणात ठेव आणि स्वतःला कोरडं ठेव शेकोटीजवळ थांबून, ज्या पद्धतीने मी करते, ॲज आय डू म्हणजे मी ज्या पद्धतीने करते. आणि मेग हे बोलत असताना शिवर, शिवर म्हणजे काय, थरथरत होती मित्रांनो, कळतं आहे तुम्हाला. हे बोलत असताना मेग थरथरत होती, थरथर कापत होती, थंडीने कापत होती. आता मग पुढे काय म्हणते ती, नेवर टेक ॲडवाईस. कोण म्हणत आहे, जो. मला कधीच सल्ला घ्यायला आवडत नाही, कोणी दिलेला सल्ला मी घेत पण नाही. नेवर टेक ॲडवाईस, कधीच कोणाचा सल्ला घ्यायचा नाही. आणि लगेच पुढे काय बोलते बघा ती, कांट कीप स्टील ऑल डे. संपूर्ण दिवसभर मी स्टील म्हणजे असं स्तब्ध, निश्चल, इनॲक्टिव्ह राहू नाही शकत. मला कोणाचा सल्ला घ्यायला आवडत नाही आणि मी अशी स्टील म्हणजे निश्चल, स्तब्ध देखील राहू शकत नाही पूर्ण दिवसभर. And not being a pushy cat. मला अशा झोपाडू मांजरीप्रमाणे एका ठिकाणी बसून राहायला देखील आवडत नाही. Not being a pushy cat. Pushy cat म्हणजे काय, अशी बघ, मांजर उंदराच्या शोधामध्ये, तिच्या भक्ष्याच्या शोधामध्ये, उंदराचं बीड असेल किंवा एखाद्या ठिकाणी उंदीर गेला असेल तर ती दिवसभर अशी बसून असते नजर ठेवून. म्हणे मला असं मांजरीप्रमाणे बसून राहायला देखील आवडत नाही आणि निश्चल राहायला देखील आवडत नाही. आय डोंट लाईक, मला आवडत नाही, टू डॉज म्हणजे डुलक्या द्यायला बाय द फायर शेकोटी जवळ बघून.
शेकोटी जवळ बसून मला असं डुलक्या द्यायला पण आवडत नाही. कोण सांगतय? जो. कोणाला सांगते? मेघला. येतंय लक्षात? आय लाईक, मला आवडतात ॲडव्हेंचर्स म्हणजे साहसी कृत्य. अँड आय एम गोइंग टू फाइंड सम, आणि मी एखादं साहसी काम शोधायला जाते. येतंय लक्षात? आय लाईक ॲडव्हेंचर्स अँड आय एम गोइंग टू फाइंड सम. मला ॲडव्हेंचर्स आवडतात आणि आय एम गोइंग टू फाइंड सम, आणि मी काही ॲडव्हेंचर्सच्या शोधात जाते. येतंय लक्षात? तर मित्रांनो, इथपर्यंत आपण काय बघितलं? मेघ जी जोची बहीण आहे ती जोला विचारते की तू कुठे जाते. त्यावेळेस ती सांगते उपरोधिकपणे, तिला नेमकं सांगायचं नाही आहे कुठे जाते तर, आणि म्हणून ती सांगून देते की म्हणे मी एक्झरसाईज करायला जाते, आणि रिअलमध्ये ती एक्झरसाईज करायला जात नसते. असं खोडकरपणे तिला ती उत्तर देते. मेक तिला सांगते की म्हणे मला असं वाटतं सकाळच्या तुझ्या ज्या मॉर्निंग वॉक म्हणून दोन फेऱ्या होतात तेवढ्याच पुरेशा आहेत, आणि आता बाहेर खूप थंड आहे आणि एकदम कंटाळवाणं आहे, आणि मी तुला सल्ला देते की तू घरामध्ये ऊब घेत आणि कोरडी राहशे कुठे जवळ ज्या पद्धतीने मी करते. असं थरथर करत थंडीने कापत मेघ तिच्याशी बोलते. त्यावेळेस ती काय सांगते? कधीच कोणाचा सल्ला घ्यायचा नाही म्हणे, आणि कोणाचा सल्ला मला घ्यायला आवडत नाही, आणि मी दिवसभर अशी स्तब्ध राहू पण शकत नाही. मांजरीप्रमाणे एकाच जागी अशी मी बसून राहूसुद्धा शकत नाही, आणि मला शेकुटीजवळ अशा डुलक्या देत बसायला देखील आवडत नाही. मला काहीतरी साहसी कृत्य करायला आवडतं, आणि मी साहसी कृत्याच्या शोधात आता आहे. येतंय लक्षात मित्रांनो? कोण बोलतंय? जो बोलते. कोणाला बोलते? मेघला बोलते. कळतंय तुम्हाला सगळ्यांना? दिसतंय मित्रांनो एकदम. मी आता कालचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये अक्षरबारीक होऊन गेलेली होती, आणि म्हणून मग मी आता थोडंसं अक्षर या व्हिडिओमध्ये मोठी करून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. मी आशा करतो आपल्याला हे सगळं व्यवस्थित कळत असेल. ओके फ्रेंड्स, चला तर पुढे काय दिलेलं आहे? पुढे दिलेलं आहे मेघ वेंट बॅक. बघा व्यवस्थित. मेघ वेंट बॅक टू टोस्ट हर फीट अँड रीड आयव्हनो. म्हणजे काय आहे? एक नॉवेल आहे ते, वॉल्टर स्कॉट यांनी लिहिलेलं. अँड जो बिगॅन टू डिग पाथ्स विथ ग्रेट एनर्जी. लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. येत आहे का लक्षात? मेघ वेंट बॅक टू टोस्ट हर फीट. तिच्या पायांना उष्णता देण्यासाठी, गरम करण्यासाठी ती परत मेघ चालली गेली, आणि तिने आयव्हनो वाचणं सुरूच ठेवलं. आयव्हनो काय आहे? एक नॉवेल आहे, वॉल्टर स्कॉट यांनी लिहिलेलं, कादंबरी आहे. ते ती घरात बसून वाचते, आणि त्याच वेळेस जो बिगॅन टू डिग पाथ्स विथ ग्रेट एनर्जी, म्हणजे खूप एनर्जी लावून जोने रस्ता खोदायला सुरुवात केली. खोदायला म्हणजे तो काही सिमेंट काँक्रीटचा किंवा मातीचा रस्ता ती खोदत नव्हती, तर बाहेर पडलेला जो बर्फ होता त्याला कोरून कोरून एका साईडला ती करत होती, आणि जाण्यासाठी पायवाट तयार करत होती. येत आहे का लक्षात? पुढे बघा. द स्नो वॉज लाईट. बर्फ एकदम हलका पडत होता. अँड विथ हर ब्रूम, तिच्या झाडूंनी, शी सून स्वेप्ट, तिने लवकरच स्वेप्ट म्हणजे झाडून टाकला, अ पाथ ऑल राऊंड द गार्डन. बघा, बर्फ हा एकदम हलकासा पडत होता, आणि तिने तिच्या ब्रूम म्हणजे झाडूच्या साह्याने स्वेप्ट म्हणजे झाडून टाकला पाथ, रस्ता ऑल अराउंड द गार्डन. सगळ्या गार्डन भोवती तिने तो जो बर्फ होता तो झाडून तिने मोकळा केला. लक्षात घ्या. फॉरबेथ म्हणजे तिच्या बहिणीसाठी. टू वॉक इन, चालायला. वेन द सन केम आउट, जेव्हा सूर्य उगवेल. येतंय लक्षात? जेव्हा सूर्य उगवेल त्यावेळेस जेव्हा ती बाहेर फिरायला येईल तर तिला मोकळं चालता यावं, बर्फामध्ये तिला चालायला त्रास होऊ नये म्हणून तिने ते सगळा बर्फ झाडून, स्वेप्ट म्हणजे झाडून टाकला. स्वीप, स्वेप्ट, स्वेप्ट. लक्षात येत आहे मित्रांनो? अँड आणि द इनव्हॅलिड डॉल्स नीडेड एअर. इनव्हॅलिड डॉल्स नीडेड एअर. आता मग इनव्हॅलिड डॉल्स म्हणजे काय? विथ ब्रोकन लिम्स म्हणजे काय? अवयव तुटलेल्या भावल्या होत्या. येत आहे का लक्षात? आणि त्यांना हवेची गरज होती. येत आहे का लक्षात? आणि म्हणून तिने ते सगळं झाडून टाकलं. आता ही जी बेत होती ही लहान होती. येत आहे का लक्षात? आणि ती डॉल्स म्हणजे
टॉईज वगैरे खेळण्याच्या वस्तू तिच्याकडे होत्या आणि त्यांच्या साह्याने ती त्या गार्डनमध्ये खेळत असावी. लक्षात घ्या, इनव्हॅलिड डॉल्स. बघा इकडे दिलेलं आहे, द डॉल्स विथ ब्रोकन लिम्स विच बेथ लव्ज. द डॉल्स विथ ब्रोकन लिम्स विच बेथ लव्ज म्हणजे बेथला आवडणाऱ्या आणि अवयव तुटलेल्या ज्या भावल्या होत्या त्यांना इनव्हॅलिड डॉल्स असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, कळतंय आपल्याला, समजतंय? व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. नाऊ बघा, नाऊ आता द गार्डन सेपरेटेड द मार्चेस हाऊस फ्रॉम दॅट ऑफ मिस्टर लॉरेन्स. नाऊ द गार्डन सेपरेटेड द मार्चेस हाऊस. तो गार्डन सेपरेट करत होता काय, द मार्चेस हाऊस म्हणजे मार्च कुटुंबाचे घर, फ्रॉम दॅट ऑफ मिस्टर लॉरेन्स. मिस्टर लॉरेन्सचे घर, मार्च चे घर, या दोघही घरांना सेपरेट करण्याचं काम कोण करत होत, द गार्डन. ओके, बोथ स्टूड इन अ सबब ऑफ द सिटी. बोथ स्टूड इन अ सबब ऑफ सिटी. दोघही घर शहराच्या उपनगरामध्ये होती. बोथ स्टूड इन अ सबब. सबब म्हणजे काय, उपनगर. विच वॉज स्टील कंट्री लाईक. बघा पुढे, विच वॉज स्टील कंट्री लाईक, जे घर अजूनही कंट्री लाईक म्हणजे खेड्याप्रमाणे होतं. लक्षात घ्या, जो एरिया अजूनही खेड्याप्रमाणे होता, त्या शहराचं उपनगर होतं ते, परंतु तो कंट्री लाईक म्हणजे खेड्याप्रमाणे वाटत होता. विथ ग्रूज, ग्रू म्हणजे काय, वनराई, अँड लॉन्स म्हणजे काय, लॉन तुम्हाला माहिती आहे गवताचं असतं, येत आहे का लक्षात. Both stood in a suburb of the city which was still country-like with groves and lawns. Okay? दोघही घर हे उपनगरामध्ये होते आणि ते तो जो भाग होता तो country-like म्हणजे खेड्याप्रमाणे वाटत होता, येत आहे लक्षात. अ ग्रूव्स अँड लॉन्स म्हणजे वनराई होती आणि गवत होतं. लार्ज गार्डन्स, मोठे मोठे बाग होते. अँड आणि क्वाईट स्ट्रीट्स, शांत रस्ते सुद्धा होते. मित्रांनो, आपल्याला कळत असेल, लार्ज गार्डन्स म्हणजे मोठे मोठे बाग होत्या आणि क्वाईट स्ट्रीट्स, शांत रस्ते देखील होते. हे सगळं तिथलं वर्णन आहे मित्रांनो, आपल्याला कळत असेल. आता पुढे बघा, अ लो हेज पार्टेड द टू इस्टेट्स. लो हेज, हेज म्हणजे काय मित्रांनो, हेज म्हणजे कुंपण, कुंपणाची भिंत. पार्टेड म्हणजे अलग करत होती, द टू इस्टेट्स म्हणजे दोघांच्या घरांना. इस्टेट्स म्हणजे काय, प्रॉपर्टी, परंतु येथे इस्टेटचा अर्थ होतो त्यांचे दोघांचे घर. व्यवस्थित लक्षात घ्या, आणि घर आपली प्रॉपर्टीज असतात, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. अ लो हेज पार्टेड द टू इस्टेट्स. ओके, ऑन वन साइड वॉज अँड old brown house looking rather bare and shabby, robbed of the vines that in summer covered its walls and the flowers which then surrounded it. बघा लक्षात घ्या, on one side was an old brown house. एका बाजूला ओल्ड ब्राऊन हाऊस होतं, विटकरी रंगाचं. ब्राऊन म्हणजे काय, विटकरी रंगाचं घर होतं. लुकिंग दिसणार, रादर बेअर, एकदम असं एकट, आणि आपण म्हणू त्याला गरीब लोकांचं असतं तसं. लुकिंग रादर बेअर अँड शॅबी. शॅबी म्हणजे काय, घाणेरड, अस्ताव्यस्त. रॉब्ड म्हणजे काय, झाकले जाणार. ऑफ द वाईन्स, वाईन्स म्हणजे काय, वेली. दॅट इन समर, उन्हाळ्यातल्या. कवर्ड इट्स वॉल्स, त्याच्या भिंती अँड फ्लावर्स. हे बघा, यांचं जे घर होतं, एका बाजूला एक घर होतं, ते यांचंच होतं, जो आणि त्यांचं. ते ब्राऊन कलरचं होतं, ते बेअर दिसत होतं, शॅबी म्हणजे घाणेरडं दिसायचं. रॉब्ड म्हणजे त्याच्यावर जणू काही असे वस्त्र टाकलेले आहेत, वस्त्रांप्रमाणे वेली होत्या. वाईन्स म्हणजे काय, झाड, माहिती तुम्हाला वेली असतात झाड, त्याच्या पानं फुलं लागतात. आता गिलक्याचं असतं, दोडक्याच्या वेली असतात,
काही फुलांच्या सुद्धा वेली असतात, येत आहे का लक्षात? दॅट समर इन कवर्ड इट्स वॉल, त्या घराच्या सगळ्या भिंती अशा वेलींनी वेढल्या जायच्या. अँड द फ्लावर्स, त्याला फुलं सुद्धा लागायचे. विच देन सराउंड इट, की जे त्याला सराउंड म्हणजे आजूबाजूने घेरून घ्यायचा, व्यापून टाकायच्या, येत आहे का लक्षात? व्यवस्थित समजून घ्या. पुढे काय दिलेलं आहे? ऑन द अदर साइड वॉज अ स्टेटली स्टोन मॅन्शन. ऑन द अदर साइड वॉज अ स्टेटली स्टोन मॅन्शन. ऑन द अदर साइड, दुसऱ्या बाजूला, वॉज अ स्टेटली स्टोन मॅन्शन. स्टेटली म्हणजे राजमहलासारखा, स्टोन म्हणजे दगडाचा, मॅन्शन म्हणजे काय? किल्ला. एका बाजूला एक स्टेटली स्टोन मॅन्शन होता, म्हणजे दगडाचा बनवलेला किल्ला होता. तुम्ही बघितले असतील मित्रांनो, मोठमोठे दगडांपासून असे किल्ले, राजवाडे वगैरे बनवले जायचे, मॅन्शन, येत आहे का? तो एका बाजूला होता. प्लेनली म्हणजे सरळ सरळ, प्लेनली म्हणजे काय? सरळ सरळ. बी टोकनिंग म्हणजे चे प्रतीक असलेला टोकन, टोकन समजतं तुम्हाला? आपण जातो एखाद्या ठिकाणी, एखाद्या हॉटेलमध्ये, मग आपण टोकन घेतो, मग ते टोकन दिलं की आपल्याला काहीतरी वस्तू मिळते. टोकन काय असतं? सिम्बॉल असतो किंवा इंडिकेशन असतं, ते प्रतीक असतं कशाच्या तरी. बी टोकनिंग एव्हरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट, एव्हरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट अँड लक्झरी. बघा कशाचं प्रतीक होतं ते, एव्हरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट, प्रत्येक प्रकारचा कम्फर्ट. कम्फर्ट म्हणजे काय? आराम, दिलासा. आणि लक्झरी म्हणजे काय? ऐश्वर्य. बी टोकनिंग म्हणजे काय? प्रतीक असणे, असा अर्थ घेऊ आपण. बी टोकनिंग म्हणजे काय? प्रतीक होता तो, तो जो मॅन्शन होता तो बी टोकनिंग एव्हरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट अँड लक्झरी, येत आहे का लक्षात? असा होता. फ्रॉम द बिग कोच हाऊस, फ्रॉम द बिग कोच हाऊस, फ्रॉम द बिग कोच हाऊस अँड वेल केप्ट ग्राउंड्स टू द कॉन्झर्वेटरी अँड द ग्लिम्सेस ऑफ लवली थिंग्स वन कॉट बिटवीन द रिच कर्टेन्स. व्यवस्थित लक्षात घ्या. फ्रॉम द बिग कोच हाऊस, एकदम असं प्रशस्त घर, अँड वेल केप्ट ग्राउंड, आणि त्या घराला पुढे ग्राउंड पण एकदम चांगलं होतं. टू द कॉन्झर्वेटरी, आता त्या ग्राउंडवर कॉन्झर्वेटरी होते, येत आहे लक्षात? म्हणजे काय? हरितगृह होतं. हरितगृह म्हणजे काय? छोटे छोटे रोपं त्याच्यामध्ये लावले जातात, त्याला कॉन्झर्वेटरी असं म्हणतात मित्रांनो. अँड आणि द ग्लिम्सेस, ग्लिम्सेस म्हणजे काय? काय म्हणतो आपण? ग्लिम्प म्हणजे काय? प्रकाश झोत ऑफ लवली थिंग्स, नजरेसमोर येणे, आकर्षित करणे, सुंदर सुंदर गोष्टी. वन कॉट बिटवीन द रिच कर्टेन्स, येत आहे लक्षात? एकदम असे रिच कर्टेन होते ते, म्हणजे श्रीमंत कर्टेन नाही, समृद्ध सुंदर दिसणारे ते कर्टेन होते मित्रांनो, येत आहे लक्षात? त्याच्यामध्ये सगळं काही एकदम असं सुंदर असं वर्णन त्याच्यात केलेलं होतं. व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. मी शेवटी तुम्हाला यावर आधारित प्रश्न विचारणार आहे, येत आहे लक्षात? आपला हा व्हिडिओ 30 मिनिटांचा असेल, 30 मिनिटात मी सगळं कव्हर करणार आहे, एवढं जेवढं शिकवून झालेलं आहे. ओके, एकदम शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तो सगळ्या गोष्टी तुमच्या स्पष्ट होतील, तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही, येत आहे लक्षात मित्रांनो? तर ऑन द अदर साइड वॉज अ स्टेटली स्टोन मॅन्शन, प्लेनली बेकनिंग किंवा बी टोकनिंग एव्हरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट अँड लक्झरी, फ्रॉम द बिग कोच हाऊस अँड वेल केप्ट ग्राउंड टू द कॉन्झर्वेटरी अँड द ग्लिम्सेस ऑफ लवली थिंग्स वन कॉट बिटवीन द रिच कर्टन्स. येट इट सीम्ड अ लोनली लाईफलेस सॉर्ट ऑफ हाऊस फॉर नो चिल्ड्रन फ्रॉलिक्ड ऑन द लॉन, नो मदरली फेस एवर स्माइल्ड ॲट द windows and few people went in and out except the old gentleman and his grandson. व्यवस्थित लक्षात घ्या. Yet म्हणजे तरी सुद्धा it seemed a lonely lifeless sort of house. ते जे house होतं कसं वाटत होतं? Lonely आणि lifeless.
त्या हाऊस कसं वाटत होतं, लोनली म्हणजे एकाकी आणि लाईफलेस म्हणजे काय निर्जीव प्राणहीन, म्हणजे एवढं खूप श्रीमंतीचं प्रदर्शन करणारं होतं ते, परंतु त्याच्यात चैतन्य जाणवत नव्हतं. कारण फॉर नो चिल्ड्रन फ्रॉलिक, फ्रॉलिक म्हणजे काय बागडणे खेळणे ऑन द लॉन, त्या घराच्या लॉनवर कोणतेच मुलं लहान मुलं फ्रॉलिक म्हणजे खेळत नव्हते. अँड आणि नो मदरली फेस एवर स्माइल्ड ॲट द विंडोज, म्हणजे खिडकीमधून कधीच मदरली फेस स्माइल नाही करायचा, म्हणजे मातृत्वासारखा चेहरा आईसारखा चेहरा येतं एक लक्षात कधीच दिसला नाही. अँड फ्यू पीपल वेंट इन अँड आउट, फक्त फ्यू पीपल म्हणजे थोडे लोक इन अँड आउट म्हणजे बाहेर आणि आतमध्ये ये जा करायचे, एक्सेप्ट म्हणजे शिवाय फक्त कोण होतं येणारं जाणारं, द ओल्ड जेंटलमॅन म्हातारा सभ्य गृहस्थ अँड हिज ग्रँड सन त्यांचा नातू. बस त्या घरामध्ये फक्त एक म्हातारा गृहस्थ होता आणि त्यांचा नातू होता. बघा मित्रांनो, या पॅरेग्राफमध्ये आपण काय बघितलं, मेघ तिचं पायांना तिकडे उष्णता देत होती येतंय का लक्षात, आणि आई वनो वाचत होती. जोने लगेच रस्ता साफ करायला सुरुवात केली, मोठ्या कष्टाने रस्ता खोदायला मोकळा करायला सुरुवात केली. बर्फ हलका होता म्हणून तिने तो झाडूने झाडून सगळा एका बाजूला तिने लावायला सुरुवात केली, कारण तिची बहीण बेथ तिची जी भावली आहे येतंय का लक्षात, ती भावली घेऊन तेथे खेळायला येईल आणि म्हणून तिच्यासाठी तिने तो रस्ता तयार केला आणि सगळं साफसफाई केली. आणि तो जो गार्डन होता तो गार्डन या जोच्या घराला आणि त्यांच्या शेजारी राहणारा मिस्टर लॉरेन्स यांच्या घराला अलग करत होता, म्हणजे त्या दोघ घरांच्यामध्ये काय होता गार्डन येतं आहे का लक्षात. दोघंही हे शहराच्या उपनगरामधली घरं ती होती आणि तिथे जरी ते शहरातले उपनगर होते पण तरी ते खेड्यासारखं वाटत होतं. तिथे वनराई होती, लॉन होतं, मोठा गार्डन होता येतं आहे का लक्षात, शांत असे रस्ते होते, नंतर अशी कुंपणाची छोटी भिंत होती, अशी कुंपणाची एक छोटी भिंत होती हे जे म्हटलेलं आहे त्याला, त्या दोघं घरांना ते अलग करत होतं. एका बाजूला जुनं तपकिरी रंगाचं विटकरी रंगाचं विटेसारख्या रंगाचं विटकरी रंगाचं घर होतं येतं आहे का लक्षात, आणि ते एकदम असं गरिबीचं प्रतीक म्हणून वाटलं जात होतं आणि एकदम शॅबी म्हणजे घाणेरडं होतं. परंतु ज्या वेली असतात त्या वेलींनी पूर्ण त्या घराला आजूबाजूंनी असं आच्छादून टाकलेलं होतं आणि त्या वेलीवर असलेले जे पानं होते आणि जे फुलं होते त्यांनी ते घर एकदम सुंदर दिसत होतं. आता त्याच्या बाजूला यांचं घर गरिबीचं प्रदर्शन करणारं होतं आणि त्या घराच्या बाजूला इकडे एका बाजूला कोणाचं घर होतं, मिस्टर लॉरेन्सचं. आता त्यांचं घर नव्हतं तर तो काय होता, एक स्टेटली स्टोन मॅन्शन होता येतं आहे का लक्षात, आणि तो कशाचं प्रतीक होता, आराम आणि ऐश्वर्याचं प्रतीक होता येतं आहे का लक्षात. खूप मोठं घर आणि एकदम मस्त असं मैदान आणि घराच्या बाहेर मस्तपैकी बाग वगैरे होती स्वतःची आणि कॉन्झर्वेटरी म्हणजे काय छोटे छोटे वनस्पती लावण्यासाठी जे शीतगृह बनवलेलं असतं हरितगृह म्हणतो आपण त्याला ते पण होतं. त्याच्यानंतर त्या घरातल्या ज्या वस्तू होत्या त्या घराचे जे पडदे होते ते सगळे एकदम आपल्याला आकर्षित करणारे होते. परंतु एवढं सगळं सुंदर असून सुद्धा ते घर एकदम एकाकी आणि चैतन्यहीन, म्हणजे असं एवढं असं उत्साही नाही वाटायचं ते घर येतं एका लक्षात. काहीतरी कुठेतरी कमतरता त्याच्यामध्ये जाणवायची, कारण त्या घराच्या जे लॉन होतं गार्डन होतं त्याच्यामध्ये कधीच मुलं फ्रॉलिक्ट म्हणजे खेळताना दिसले नाही आणि कधीच आईसारखा चेहरा मातृत्वाचा प्रदर्शन करणारा चेहरा कधीच त्या खिडकीतनं हसताना दिसला नाही. फक्त काही लोक ये जा करायचे आहेत आणि ते लोक होते एक म्हातारा गृहस्थ आणि त्यांचा नातू. समजतंय मित्रांनो, कळतंय आपल्याला. चला मी सुरुवातीपासून आपल्याला काही प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरं आपण कदाचित देणार, नाही आपण दिली तर मीच देणार येतंय लक्षात. काही जास्त नाही, महत्त्वाचे महत्त्वाचे दोन चार प्रश्न मी आपल्याला विचारेल. ओके When did Joe ask Meg, what in the world are you going to do now? When did Meg ask? केव्हा विचारलंय तिने, केव्हा विचारलंय? बघा आता मी ना तुम्हाला answers highlight करून देतो मित्रांनो. केव्हा विचारलेलं आहे? 1
स्नोवी आफ्टरनून वन स्नोवी आफ्टरनून एका बर्फाळ दुपारी विचारलेलं आहे ओके हाऊ जो इज डिस्क्राइब्ड इन द व्हेरी फर्स्ट पॅरेग्राफ हाऊ जो इज डिस्क्राइब्ड इन द व्हेरी फर्स्ट पॅरेग्राफ येतं एका लक्षात तिचं सगळं वर्णन कसं केलेलं आहे तर जो केम आता हर आहे ना हर सिस्टर च्या ऐवजी आपण तिला जो म्हणू जो केम ट्रॅम्पिंग थ्रू द हॉल इन रबर बूट्स ओल्ड सॅक अँड हूड विथ अ ब्रूम इन वन हँड अँड अ शॉवेल इन द अदर लक्षात येतंय कळतंय हे काय वर्णन आहे म्हणजे बघा ती अशी पाय कष्टाने टाकत रबरी बूट तिने पायात घातलेले आहेत आणि असं एक असं मोठा ड्रेस तिने घातलेला आहे पोत्याप्रमाणे आणि त्याला हूड आहे अशी टोपी आहे तिच्या एका हातामध्ये ब्रूम म्हणजे झाडू आहे आणि दुसऱ्या हातामध्ये शॉवेल म्हणजे आपण त्याला स्पेड म्हणतो म्हणजे पावडी म्हणतो ती आहे बर्फ आवरण्यासाठी लागणारी येत आहे लक्षात व्हॉट वॉज द रिप्लाय व्हॉट वॉज द रिप्लाय ऑफ जो व्हेन मेग आस्क्ड हर व्हेअर शी वॉज गोईंग येत आहे का लक्षात ती कुठे जाते असं जोला विचारल्याबरोबर जोचा रिप्लाय काय होता गोईंग आउट फॉर एक्झरसाइज गोईंग आउट फॉर एक्झरसाइज असा रिप्लाय होता हाऊ डीड जो आन्सर टू मेग्स क्वेश्चन हाऊ डीड जो आन्सर म्हणजे तिने कसं उत्तर दिलं मेगच्या क्वेश्चनचं शी जो आन्सर्ड जो विथ अ मिस्चुअस ट्विंकल इन हर आईज म्हणजे अशा खोडकीकर नजरेने तिने उत्तर दिलं येत आहे का लक्षात वॉट ॲडवॉइस मेग गिव्ज टू जो वॉट ॲडवॉइस डज मेग गिव टू जो फॉर गोईंग आउट ऑर फॉर नॉट गोईंग आउट म्हणजे बाहेर न जाण्याबद्दल मेग कोणता सल्ला देते आता बघा ती काय सांगते शी सेज किंवा मग आपण सरळ सरळ जे आहे आय शुड थिंक जो सॉरी मेग थिंक्स दॅट टू लॉंग वॉक्स दॅट मॉर्निंग वूड हॅव बीन इनफ बघा परत एकदा सांगतो मेग थिंक्स आय शुड जाऊ कट केलं मी मेग थिंक्स टू लॉंग वॉक्स दॅट मॉर्निंग वूड हॅव बीन इनफ इट्स कोल्ड अँड डल आउट अँड शी ॲडवाइसेस हर आय ॲडवाइसचं काय केलं मी शी ॲडवाइसेस हर टू स्टे वॉर्म अँड ड्राय बाय द फायर ॲज शी डज ओके जसं ती करते त्याच पद्धतीने तिने पण करावं असा सल्ला ती तिला देते की म्हणे बाहेर खूप थंड आहे आणि कंटाळवाण आहे आणि सकाळच्या दोन फेऱ्या पुरेशा आहेत असं वाटतं म्हणे येत आहे का लक्षात आणि म्हणून मग तू घरातच राहून उष्णता घेत बसावं येत आहे का लक्षात कारण जिथं बर्फ पडतो तिथं शेकोटी त्या घरांमध्ये नेहमी ही चालत असते ओके पुढचा प्रश्न What was the reply of Joe to Meg's advice to stay in home? एका वाक्यात सांगून दिलं मी घरात राहण्याचा मेगचा जो ॲडवाईस होता त्याला रिप्लाय काय होता कोणाचा जोचा नेवर टेक ॲडवाईस जो वॉज आउटस्पोकन ती एकदम आउटस्पोकन म्हणजे काय स्पष्ट वक्ता होती कांट कीप स्टील ऑल डे अँड नॉट बीइंग अ पुशी कॅट शी डझंट लाईक आय डोंट आहे ना मी शी डझंट करतो शी डझंट लाईक टू डोज बाय द फायर शी लाईक्स ॲडव्हेंचर्स अँड शी वॉज गोईंग टू फाईंड सम येत आहे लक्षात कळत आहे मित्रांनो आपल्याला समजत असेल दिसतंय व्यवस्थित हां व्हिडिओ थोडा मोठा होतोय फक्त 2-3 मिनिटात संपवेल मी चिंता करू नका हु वेंट बॅक टू टोस्ट हर फीट अँड रीड आय वनो
who went back. कोण परत गेलं? मेग. ओके. व्हाट वॉज मेग रीडिंग? व्हाट वॉज मेग रीडिंग? आय वनो. उत्तर काय येईल? आय वनो. ओके. व्हाट डीड जो बिगिन? व्हाट डीड जो बिगिन व्हेन मेग वेंट बॅक टू टोस्ट हर फीट अँड रीड? आय वनो. व्हाट डीड जो बिगिन? बघा दिलेलं आहे. जो बिगॅन टू डिग पाथ्स विथ ग्रेट एनर्जी. जो बिगॅन टू डिग पाथ्स विथ ग्रेट एनर्जी. ओके. व्हाय? आता प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या. व्हाय जो स्वेट अ पाथ ऑल अराउंड द गार्डन? व्हाय तिने तो संपूर्ण गार्डन मधला रस्ता का स्वेट म्हणजे झाडून काढला? बघा पुढे काय उत्तर आहे त्याचं. फॉर बेथ टू वॉक इन व्हेन द सन केम आउट अँड द इनव्हॅलिड डॉल्स नीडेड एअर. ओके. कळतंय मित्रांनो? व्हाट सेपरेटेड? व्हाट सेपरेटेड द मार्चेस house from that of Mr. Lawrence? What separated the Marches house from that of Mr. Lawrence? काय येईल उत्तर? The garden. Okay, the garden separated. Okay. What did the garden separate? What did the garden separate? काय येईल मग उत्तर? The Marches house from that of Mr. Lawrence house. Okay. Where did both house stand? Where did both house stands? Kail mag, both stood in a suburb of the city. Okay. What was that suburb like? What was that suburb like? It was still like a country like. It was still like country kiwa country like. With groves and lawns, large gardens and quiet streets. एवढं उत्तर येईल त्याचं मित्रांनो. What parted the two estates? What parted the two estates? A low hedge parted two estates. How the house of Joe is described? How the house of Joe is described? On one side was an old brown house looking rather bare and shabby, robbed of the vines that in summer covered its walls and the flowers which then surround it. Okay. And how the house of Lawrence is described? House of Lawrence. Baga. On the other side was a stately stone mansion, plainly betokening every sort of comfort and luxury, from the big coach house and well-kept grounds to the conservatory and the glimpses of lovely things one caught between the rich curtains. Okay, this is the description of Lawrence house. How did Lawrence house seem? How did Lawrence house seemed? Yet it seemed a lonely, lifeless sort of house, for no children frolicked. Okay, apan evadas manu. How it seemed? Yet it seemed lonely and lifeless sort of house. Why did it seem a lonely, lifeless sort of house? Why? Because no children frolicked on the lawn, no motherly face ever smiled at the window, and few people went in and out except the old gentleman and his grandson. Okay, samajhtay mitranno? Tar who went in and out of that stately stone mansion?
ओल्ड जेंटलमैन एंड हिज ग्रँडसन. मित्रांनो, मी आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने कळल्या असतील. येतं आहे लक्षात? आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्याला जर का असे भरपूर व्हिडिओज बघायचे असतील मित्रांनो, तर रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील याबाबतीत माहिती द्या. येतं आहे का लक्षात? इत्ता 11वीचा जो पूर्ण सिलॅबस आहे तो पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला दिला जाणार आहे. मित्रांनो, माझं नियोजन आहे की तुम्हाला आठवड्यातनं कमीत कमी 3 व्हिडिओ दिलेच गेले पाहिजेत. येतं आहे का लक्षात? महिन्यातनं तुम्हाला 15 ते 16 व्हिडिओ सिलॅबसचे माझ्याकडनं दिले जातील मित्रांनो. येतं आहे का लक्षात? जरी आता माझं शेड्यूल थोडंसं मी रिलॅक्स केलेलं आहे त्यामुळे मला ते शक्य होतं आहे आता दररोज देणं, परंतु पुढे 1 दिवसानंतर 1 व्हिडिओ आपला हमखास अर्ध्या तासाचा येईल म्हणजे येईल मित्रांनो. आणि तुमचा पूर्ण सिलॅबस एकदम सुंदररित्या अशाच पद्धतीने आता जसं मी शिकवलं त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने मी शिकवून तुम्हाला तुमचा सगळा सिलॅबस पूर्ण करणार आहे. मित्रांनो, आपण जर का नवीन असणार तर नक्कीच आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज कॉमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला नाईस वाटला. येतं आहे लक्षात? गुड वाटला, बेटर वाटला का बेस्ट वाटला का नॉट गुड वाटला, जे वाटलं असेल ते बिनधास्त तुम्ही कमेंट करा, मी त्याच्यात नक्की सुधारणा करेल. तुम्हाला काही शंका असेल, काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करा मित्रांनो. या व्हिडिओची फीज आहे मित्रांनो तुमचा 1 लाईक, तुमचं सबस्क्राईब. येतं आहे लक्षात? या व्हिडिओची फीज काय आहे? तुमचा लाईक आणि तुमचं सबस्क्राईब. येतं आहे लक्षात? आणि तुमचा कॉमेंट, तुमचा कॉमेंट, तुमचं लाईक, तुमचं सबस्क्राईब माझी फीज आहे मित्रांनो. येतं आहे लक्षात? खूप जास्त आहे का? पैसे लागणार आहेत का तुम्हाला या गोष्टींना? नाही मित्रांनो, पैसे लागणार नाहीत. उलट तुम्ही जर का या सगळ्या गोष्टी केल्यात तर माझाही कॉन्फिडन्स वाढेल आणि मी सुद्धा तुम्हाला अधिक अधिक चांगलं मटेरियल देण्याचा प्रयत्न करेल. अजूनही बरेच मुलं, 11वीचे जवळजवळ 400 मुलं आपल्याकडे आहेत आणि त्याच्यापैकी फक्त 100 मुलांनी साधारणतः सबस्क्राईब केलेला आहे. तर उर्वरित सगळ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपल्याला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील आणि आपल्याला वारंवार हे सगळं मिळवायचं असेल आणि व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल बरोबर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी असं वाटत असेल तर कृपया आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, जय हिंद, वंदे मातरम.